देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, माऊली तू माझी देवा सर्व दुःख हारी, नाम तुझे घेतो देवा पहाटे चपारी, हरी मुखे म्हणा जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम, कीर्तनाची वारी। नमस्कार मंडळी, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, भागवत संप्रदायातल्या संतांचं आपल्या वारकरी संप्रदायांवर खूप उपकार आहेत। त्यांनी आजपर्यंत केलेल्या उपदेशांमुळे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळतो। अशाच संतांच्या गाथा आज आपण आपल्या कीर्तनातून ऐकणार आहोत। आजचे कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण सोपान महाराज सोनावणे। राम कृष्ण हरी, जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या कामी मी येवो, जिजो देह माझा विठ्ठला प्रार्थितो मी। हरी हरी राम कृष्ण हरी, सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार, काय सांगो आता संतांचे उपकार, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, माझा निरंतर जागविते, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, काय द्यावे त्यासी व्हावे त्यासी व्हावे उत्तराय, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराय, हे वि त्वा पायी जीव थोडा, हे वि त्वा पायी जीव थोडा, हे वि त्वा पायी जीव थोडा, तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु येचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनु से माझा येते सांभाळी, कैसे माझा येते सांभाळी, कैसे माझा येते सांभाळी, काय द्यावे त्यासी भावे उत्तराई, 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 हे मी तो पायी जीव थोडा, हे मी तो पायी जीव थोडा, हे मी तो पायी
सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, भजन रंगकार जागमती Thank you.
संतांचे उपकार माझ निरंतर जागविती काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा विठाला विठाला नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझ्या रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता विवेकाने जाने समाजा सुगटी तटिकविले महासिद्धांताचे गूढ रसिकत्व उकलिले ललित रसे तरु भागवत तरु या ज्ञानेशाती विमल मतीने वंदन करू सोनो पंत तथा गुणजन तया मामाचे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंगतो संगती पुण्य श्लोकेचा पुण्यनगरीचा मोती खरा शुभतो ऐसा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो नावाने तुमच्या भाऊराया जग ओळखते आम्हा कार्य चालू करुनी परंपरा दिली आम्हा पांडुरंगाचे बीज मना मनात कोरले आहे बाबा तुम्ही आमच्या नित्य हृदयात आहे संपादन्यानंचे विदाय भक्तिम विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम गिरिसा गुरुंतम विठला 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 काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू भगवान पांडुरंग परमात्म्याला आपलं आराध्य दैवत उपासना त्या पांडुरंग परमात्म्याने करून सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य लोकांना भगवान परमात्म्याच्या मार्गावर
एका मार्गाने प्रवास करून त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणारे संत जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय यांचा चार चरणाचा संतांचं स्वतःवर असलेलं आणि संतांचा समाजावर असलेल्या उपकाराचं प्रतिपादन करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतला आहे. विठ्ठला विठ्ठला अभंगातून जगद्गुरु तुकोबराय समाजाला उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना म्हणतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संतांचे माझ्यावर अतोनात उपकार आहेत, त्यांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. अशा संतांना मी काय दिलं तर त्यांच्या उपकारातून मी उतराई होईल. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. अजून जाता जाता अभंगाच्या तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे संत हे सहज बोलून आम्हाला सांगत होते आणि सहज बोलून जर आम्हाला कळलं नाही तर आम्हाला पुन्हा 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 या संतांनी आमचं मार्गदर्शन केलं. सहज बोलणे हित उपदेश आणि करोनी सायास शिकविती. जाता जाता शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी अत्यंत सुंदर तुमच्या आमच्या जीवनातील व्यवहारिक दृष्टांत देऊन उदाहरण पटवून दिलेलं आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती. जसं गाईच्या अंतकरणामध्ये वासराविषयीची भाव निर्माण होतो, जे प्रेम निर्माण होतं, त्या पद्धतीने त्या संतांनी आम्हाला सांभाळलं आणि आमचं भरणपोषण केलं आणि आम्हाला परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं. अशा संतांचे उपकार माझ्यावर किती आहेत हे मी वाचेने स्पष्ट करू शकत नाही असा या अभंगातील सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचं उद्बोधन आणि प्रबोधन करत असताना जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला याच्यातून संतांचे उपकाराचं वर्णन विस्तृत करण्याचा प्रयत्न करतायत. बघा, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलो आहेत ती महाराष्ट्राची माती अतिशय पवित्र आहे. या भारत देशाचा जर तुम्ही आम्ही विचार केला, या भारत देशाच्या चारही बाजूला जर तुम्ही आम्ही बघितलं तर या भारत देशामध्ये पवित्र तीर्थ आहेत, पवित्र क्षेत्र आहेत, पवित्र नद्या आहेत, पवित्र देवस्थानं आहेत, चार धाम सप्तपुर्या 12 ज्योतिर्लिंग आहेत, या देशामध्ये गड तट किल्ले आहेत, या सर्वांचं ह्याच्याने खचखचून आपला हा भारत देश भरलेला आहे. हे इतकं साम्राज्य आपल्या भारत देशामध्ये असताना आजही तुमच्या आमच्या ज्या भारत देशामध्ये तुम्ही आम्ही वावरतोय, ज्या देशामध्ये तुम्ही आम्ही राहतोय, त्या देशाची मान आजही उंच ताट मानेने भारताच्या पलीकडे असलेल्या सर्व देशांना आज आपण उंच मानेने त्यांच्याकडे बघत आहोत. कारण आपण ज्या भारतात राहतोय तो भारत आपला पवित्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास जन्म घेती, हरिचे दास जन्म घेती. ज्या भारत देशामध्ये राहतोय आपण, पवित्र ते कुळ पावन तो देश आणि तेथे हरीचे दास जन्म घेते. आणि अजून सांगून जाऊ, ऐका माय बाप, ज्या भारत देशामध्ये राहतोय, ज्या भारत देश या सर्व तीर्थक्षेत्रांनी खचखचून भरलाय, या भारत देशाची भारतीय संस्कृती आणि या भारत देशातला अध्यात्म आमच्या साधू संतांनी सांगू तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. भारतीय संस्कृती जतन करण्यामध्ये संत महंत आचार्य महामंडलेश्वर जगद्गुरूपर्यंत त्याच्यानंतर शूर वीर समाज सुधारक यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही बसलोय त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करून टाकलंय. हा सुद्धा या भारत देशातील असलेल्या सर्व शूरवीरांचा, साधू संतांचा, समाज सुधारकांचा तुमच्या आमच्यावर असलेला एक प्रकारचा उपकार आहे. विठ्ठल विठ्ठल हो. काही बुद्धिवादे जगद्गुरु तुकोबरायांकडे आले आणि जगद्गुरु तुकोबरायांना प्रश्न विचारतायत की काहो जगद्गुरु तुकोबराय, तुम्ही म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, तुमच्यावर नेमकं कोणत्या संतांचे उपकार आहेत आणि या भारतासाठी, या देशासाठी, या देशातील सर्वसामान्य माणसांसाठी अशा काही संतांची यादी तुमच्याकडे असेल त्यातल्या एक दोन संतांचं उदाहरण तुम्ही मला द्याल का तुकोबराय? तुकोबराय सांगताना हो नक्कीच देईल, कारण मी त्याच्यासाठीच आलो आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की संतांनी माझ्यावर उपकार केलेत, या भारतीय संस्कृतीमध्ये जतन करत असताना अनेक संत मंडळी होऊन गेलेत, पण ही सर्व संत मंडळी होऊन जात असताना जगद्गुरु तुकोबराय जेव्हा पाठीमागे वळून बघतायत तर जगद्गुरु तुकोबरायांना त्यांच्या डोळ्यापुढे समोर दिसतायत ते माऊली ज्ञानोबराय.
ज्ञानोबरायांचं जीवनचरित्र तुम्ही आम्ही डोळ्यापुढे आणा, काय परिस्थिती होती महाराज ज्ञानोबरायांची, मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायांच्या माझ्यावर उपकार आहेत. ज्ञानोबरायांचे काय उपकार आहेत सांगतो तुम्हाला. ज्ञानोबरायांची गुरुपरंपरा जर बघितली तर ज्ञानोबरायांचे श्री गुरु कोण हो, श्री संत निवृत्तीनाथ महाराज. बघा कोण होते निवृत्तीनाथ महाराज, अरे पैठणकरांनी न्याय दिला, आपल्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं, या समाजाने आपल्याला अतोनात त्रास दिला, भगवान परमात्म्याची आपल्यावर कृपा व्हावी हे अंतकरणामध्ये भाव प्रकट केले आणि हे चारही भावंड नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये गेलेत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारतायत आणि प्रदक्षिणा मारत असताना कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाज आला, वाघ आला, पळा पळा, ही बातमी कानावर आली आणि ही बातमी कानावर आल्यानंतर संपूर्ण कुटुंब सैरावैर झालं. विठ्ठलपंत रुक्मिणी माता एका बाजूला चालल्या गेल्या, निवृत्तीनाथ दादा एका बाजूला रस्ता चुकले गेले, सोपान काका मुक्ताबाई एका बाजूला रस्ता चुकले गेले, पण हे सगळे रस्ता चुकत असताना निवृत्तीनाथ दादा ज्या मार्गाने प्रवास करतायत त्या मार्गाने त्यांच्या परिवाराशी त्यांची तातातूट झाली आणि तातातूट झाल्यानंतर परत कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने आवाज आला, वाघ आला, पळा पळा, ही बातमी पुन्हा कानावर आली. पुन्हा निवृत्तीनाथ दादांनी वरती पाहावं आणि दिसेल त्या मार्गाने प्रवास करावा आणि त्या मार्ग ज्या मार्गाने पळत गेले त्या ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये अशा गुहेमध्ये गेले ज्या गुहेमध्ये नवनाथांपैकी एक नाथ त्या गुहेमध्ये समाधीस्थ होते, समाधीला बसलेले होते. कोण होते होते नाथ, कोण होते सांगा सांगा, अहो गहिनीनाथ होते तिथे, गहिनीनाथ. आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले, त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर गहिनीनाथ समाधीस्थ अवस्थेला प्राप्त झालेले आहेत आणि त्यांची समाधी उत्थान पावावी आणि माझ्या निवृत्तीनाथ दादांनी त्या गुहेमध्ये शिरावं. काय नियतीचा संकेत असेल याच्या पाठीमागे माहीत नाही, याच्या पाठीमागे महाराष्ट्राचं काहीतरी कल्याण होणार होतं हे नेमकं अधोरेखित झालेलं होतं. आणि निवृत्तीनाथ दादा त्या गुहेमध्ये शिरले, यांची समाधी उत्थावून पावली, निवृत्तीनाथ आत गेले, दोघांची नजरानजर एकत्र झाली आणि ये हृदयीचे ते हृदयी अंतकरणामध्ये भाव प्रगट झाले. गहिनीनाथ समाधीतून उत्थान पावले, बाहेर आले, बाहेर आल्यानंतर निवृत्तीनाथांकडे बघितलं आणि निवृत्तीनाथांकडे बघितल्यानंतर अंतकरणामध्ये इच्छा निर्माण झाली आणि भाव प्रकट झाले की हे पोर जगाचं कल्याणासाठी योग्य मार्गाने प्रवास करत करत माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. गहिनीनाथांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि समाधीस्थ केलं. समाधीस्थ केल्यानंतर निवृत्तीनाथांना त्या ठिकाणी समाधी लागली. ऐका मंडळी, अतिशय गोड प्रसंग आहे, इतका गोड प्रसंग आहे, या महाराष्ट्राच्या मातीला ज्ञानोबा जे मिळाले असतील ते ज्ञानोबा मिळाले आहेत ते फक्त माझ्या निवृत्तीनाथ दादांमुळे मिळाले आहेत. ऐका दादा, त्या निवृत्तीनाथ दादांचे सुद्धा तुमचे आमच्यावर उपकार आहेत. निवृत्तीनाथ दादा समाधीमध्ये परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि ऐका पुढे सांगतो मी, खूप गोड प्रसंग आहे, एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला निवृत्तीनाथ दादा समाधीतून परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले आणि परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर निवृत्तीनाथ दादा परत माघारी आल्यानंतर माझ्या निवृत्तीनाथ दादांनी महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपटं म्हणजे माझे माऊली ज्ञानोबराय. ऐका, महाराष्ट्राच्या द्वारामध्ये सुंदर लावलेलं रोपटं म्हणजे माझे माऊली ज्ञानोबराय. अरे हे निवृत्तीनाथ दादांचे तुमच्या आमच्यावर असलेले हे उपकारच आहेत, कारण निवृत्तीनाथ दादांनी तुमच्या आमच्यासाठी या महाराष्ट्राच्या दारामध्ये जे सुंदर रोपटं लावलं ते ज्ञानोबर आहे. कोण ज्ञानोबर आहे सांगतो ऐका. व्यक्तिशक्ती, युक्ती, संपत्ती, नीती, विरक्ती, अनुभूती आणि भक्ती या आठ गोष्टी ज्या माऊली ज्ञानोबरायांकडे होत्या ते माऊली म्हणजे माझी माऊली ज्ञानोबर आहे. विठ्ठल विठ्ठल त्या ज्ञानोबरायांबद्दल तुम्ही आम्ही जेवढी संकल्पना करू आणि जेवढे शब्द भांडार निर्माण करू ते सगळे त्या ज्ञानोबरायांसाठी शब्द भांडार कमी पडतील. सांगू कोण ज्ञानोबर आहे, शब्दप्रभू ज्ञानोबर आहे. ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये अनेकांचं बोलणं खुंटीत होतं, अनेकांचं बोलणं खुंटीत होतं. विठ्ठल विठ्ठल अक्षरब्रह्म अव्यक्त ज्ञान अलौकिकता अलौकिक काव्य तत्परता योग्यांची माऊली अलंकापूर निवास ते माऊली ज्ञानोबर आहे, ते माऊली ज्ञानोबर आहे. निवृत्तीनाथ दादांनी माऊली ज्ञानोबरायांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ज्ञानोबरायांना परिपूर्ण अवस्थेला प्राप्त केलं. ऐका ऐका ज्ञानोबरायांनी काय केलं सांगतो तुम्हाला. जाता जाता वयाच्या 16व्या वर्षी तुमचे आमचे मुलं काय करतात आणि ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली. ऐका दादा, खूप चिंतन मांडण्याचा आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे खूप चिंतन मांडू शकतो पण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि हे चिंतन मांडत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ज्ञानोबरायांनी आपलं संपूर्ण जीवन थोडेच दिवस ज्ञानोबराय राहिलेत. वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतली आणि अजून जाता जाता एक आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो. सांगू जाता जाता दोन गोष्टी
या वारकरी संप्रदायामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अद्भुत चमत्काराने प्रकर्षित झालेले आहेत. एक पहिला की जन्माला येत असताना या ठिकाणी कोणालाही हे जीवन या ठिकाणी ठेवता येत नाही, कोणालाही हे शरीर कोणालाही जिवंत या मृत्यूलोकामध्ये राहता येत नाही आणि कोणालाही हे शरीर घेऊन वर जाता येत नाही. पण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या दोन संतांनी ही क्रांती केली दादा, ही क्रांती ऐका तुम्ही. माझ्या ज्ञानोबर आहे, आजही अंतकरणामध्ये जर तुमच्या खरंच भगवान पांडुरंग परमात्म्याविषयी जर भाव प्रगट असेल, त्याच्या त्या भगवान परमात्म्याकडे बघितल्यानंतर जर तुमच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब उगळत असेल, तर आजही आळंदी क्षेत्रामध्ये तुम्ही जा, माझ्या माऊली ज्ञानोबरांच्या समाधीला कान लावा आणि त्या समाधीमधून तुम्हाला आजही आवाज बाहेर येईल. ही ख्याती माझ्या ज्ञानोबरांनी केली आणि ती फक्त महाराष्ट्राच्या मातीतच घडली. हा ज्ञानोबरांचा सगळ्यात मोठा उपकार आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ही एक क्रांती माझ्या ज्ञानोबरांची आहे आणि दुसरी क्रांती जगद्गुरु तुकोबरांची. आजपर्यंत या पृथ्वी तलावरून भूवैकुंठाला आजपर्यंत कुणीही मानवी देह घेऊन गेलेलं नाही. पण जगाचा बाप चालक मालक भगवान पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष माझ्या जगद्गुरु तुकोबरांना या ठिकाणी आलेत आणि प्रत्यक्ष जगद्गुरु तुकोबरांना या ठिकाणाहून भूवैकुंठाला घेऊन गेलेत. हा दुसरी महाराष्ट्रामध्ये क्रांती या वारकरी संप्रदायामध्ये माझ्या फक्त तुकोबरांनी केली. हे दोन संत जगामध्ये परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका ऐका आओ, ज्ञानोबरांचे आई वडील लहानपणीच गेले. ऐका दादा, आता इथं सगळी जाणकार लोकं बसली आहेत, सगळी अनेक कीर्तनकारांची कीर्तनं तुम्ही ऐकत आहात, जाणकार लोकं आहात तुम्ही. एक गोष्ट मला सांगा दादा, ज्या लहान मुलांचे आई वडील लहानपणीच जातात, सर्व गाव त्यांना उन्हाळ म्हणतं. नीट ऐका, अमूल्य किमतीचा शब्द तुम्हाला देऊन जाईल. माझे श्रीगुरु सांगायचे, लहानपणी ज्यांचे आई वडील जातात सर्व गाव त्यांना उन्हाळ म्हणतं. अरे पण स्वतःचे आई वडील लहानपणी गेल्यानंतर सुद्धा या जगाचं उद्बोधन प्रबोधन करून आमच्यासारख्या अनाथ लाखो अनाथांची माय झाली माझे माऊली ज्ञानोबर आहे. हे जगाचं कल्याण करणारे ज्ञानोबर आहेत. विठ्ठला विठ्ठला. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात की अशा संतांचे उपकार माझ्यावर आहेत की या संतांचे उपकार मी कशा पद्धतीने वर्णन करू. ते उपकार जगद्गुरु तुकोबराय प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संतांचे उपकार मज निरंतर जागविते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की हे संत हे ज्ञानोबरांनी या समाजाला मला सर्वसामान्य जनतेला पुन्हा 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 जाग करण्याचा प्रयत्न केला. अरे स्वतःचे आई वडील वाढल्यानंतर काय परिस्थिती असेल, अरे घरामध्ये बघायला कुणी नाही, समाजाने अतोनात त्रास दिला, अंतकरणामध्ये भाव प्रकट झाले, पण हे सगळं करत असताना मला सांगा ज्याची आई नाही ना, त्याला विचारा दादा आईचं प्रेम काय असतं ते. आणि या महाराष्ट्राच्या मातीवर माझ्या ज्ञानोबरायांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. या महाराष्ट्राच्या मातीवर माझ्या ज्ञानोबरायांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही. पण या महाराष्ट्राचे हजारो कीर्तनकार आज त्या माऊली ज्ञानोबरायांना आई म्हणून जगामध्ये राबवते. हा सगळ्यात मोठा क्रांतीचा विषय महाराज, सगळ्यात मोठा क्रांतीचा विषय. ज्यांना आई नाही पण आज या संपूर्ण महाराष्ट्राची आई माझे ज्ञानोबर आहे झालेत,
आणि हा सगळ्यात मोठा उपकार आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अशा संतांना मी माझं सर्वस्व समर्पित जरी करून दिलं काय देऊ शकतो मी त्यांना? काहीच देऊ शकत नाही. म्हणून अशा संतांना मी माझं संपूर्ण जीवन जरी समर्पित करून दिलं तरी अशा संतांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही. अभंगाचं काय द्यावे त्या शिवावे उतराई, काय द्यावे त्या शिवावे. त्यांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, या संतांच्या उपकारातून मी उतराई होऊ शकत नाही. अरे पण जरा जगद्गुरु तुकोबरांकडे वळून बघा. जगद्गुरु तुकोबरांकडे वळून जेव्हा तुम्ही आम्ही बघतो तेव्हा जगद्गुरु तुकोबरांचं जीवनचरित्र हाताळा. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण जाता जाता एकच गोष्ट सांगून जातो. अरे पंचम वेद म्हणून अभंगाची गाथा ज्यांनी निर्माण केली, तुमच्या आमच्याच माथ्यांनी ती अभंगाची गाथा पाण्यात बुडवली, याच्यावरून संतांचे उपकार तुम्हाला त्या काळातल्या सर्व धर्म मार्तंडांना किती कळाले असतील हा तेव्हाचाच विषय असू शकतो. विठ्ठल विठ्ठल अभंग कधीतरी उघडा दादा, कधीतरी गाथा उघडा दादा, कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा दादा. सांगू तुम्हाला दादा, घरामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथा फक्त लाल कापडामध्ये बांधून ठेवण्याचं साधन अजिबात नाही आहे दादा, अजिबात नाही आहे. कधीतरी गाथा डोळ्यापुढे काढा आणि कधीतरी गाथा डोळ्यापुढे काढल्यानंतर त्या जगद्गुरु तुकोबरांची प्रतिकृती आपल्या डोळ्यापुढे बघा. आपली नजर त्या गाथ्यावर ठेवा आणि नजर त्या गाथ्यावर ठेवल्यानंतर पुन्हा एक एक पान उघडा बाबा. एक एक अभंगाचा एक एक शब्द मौल्यवान मोती आहे, मोती मोती आहे बाबा. ज्या दिवशी तुमच्या अंतकरणामध्ये भाव प्रगट होतील, ज्या दिवशी तुम्ही गाथा उघडता, ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी उघडता, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर अंतकरणामध्ये भाव प्रगट करता, ज्या दिवशी त्या भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर आणि साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी ज्या दिवशी देवासाठी, संतांसाठी, धर्मासाठी, देशासाठी तुमच्या डोळ्यातून दोन थेंब पडून त्या गाथेवर आणि ज्ञानेश्वर पडतील, त्यावेळेला तुमचं जीवन कृतकृत्यार्थ झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगून जाईल. विठ्ठल विठ्ठल सहज बोलत होते जगद्गुरु तुकोबराय. बघा ना, सहज जगद्गुरु सहज बोलत होते. काही काहींना सांगावं लागतं बाबा रामकृष्ण हरी म्हणा, बाबा जय हरी म्हणा, पण तुमच्या आमच्या मुखामध्ये रामकृष्ण हरी येत नाही, जय हरी येत नाही, अजिबात येत नाही. पण जगद्गुरु तुकोबरांच्या मुखामधून सहज वाणी प्रगट होती. जिकडे जावे तिकडे तू माझा सांगा ती. भगवान पांडुरंग परमात्म्याशिवाय जगद्गुरु तुकोबरांना दुसरं तिसरं काही दिसत नव्हतं. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे, झोपतानाही भगवंत, उठतानाही भगवंत, बसतानाही भगवंत, चालतानाही भगवंत, जिकडे जावे तिकडे तू माझा सांगा ती. अहो जगद्गुरु तुकोबरांची जीभ एक मिनटं सुद्धा थांबत नव्हती. केव्हा थांबत होती? फक्त जेव्हा शिंक यायची आणि जेव्हा शिंक जांभळी खोकलाय तुकाची वेळ माया गेला, तुकाची वेळ माया गेला, तुकाची वेळ माया गेला, शिंक जांभळी खोकलाय तुकाची वेळ माया गेला, तुकाची वेळ माया गेला, तुकाची वेळ माया गेला, शिंक जांभळी खोकला इतकाची वेळ वाया गेला. बाकी इतर संपूर्ण जीवन जगद्गुरु तुकोबरांचं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या संपूर्ण नामस्मरणामध्ये गेलं. गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे, किंवा झाली मज माझी अनावरी वाचा छंद या नामाचा घेतलासे.
माझ्या अंतकरणामध्ये फक्त आणि फक्त भगवान परमात्माचं अखंड नामचिंतन होतं. त्या नामचिंतनाचा परिणाम जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखातून सहज अभंग निर्माण झालेत आणि आज तुमच्या आमच्यामध्ये पंचमवेद म्हणून अभंगाची गाथा जगद्गुरु तुमच्या आमच्या हातात ठेवले आणि आपल्यातून प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, सहदेह घेऊन तुकोबा निजधामा गेले, निळा म्हणे तोषविले, जय देव स्वामी तुकया दातारा विठ्ठला विठ्ठला. हो, अशा जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाला सहज सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजाने आई ऐकलं नाही. समाजाला सहज सांगण्याचा प्रयत्न केला पण समाजाने ऐकलं नाही. शेवटी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, स्वतः जगद्गुरु तुकोबराय सुद्धा समाजाने सहज सांगितलं तर ऐकलं नाही पण पुन्हा 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 तेच 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 समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला असताना आणि मग समाजाने जगद्गुरु तुकोबराय अंतकरणामध्ये ठेवलेत आणि अंतकरणामध्ये ठेवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. पण केव्हा? गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. हे लोक निघून गेलेत आणि मग त्या लोकांविषयी अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालं. जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाची ग्रंथसंपदा निर्माण करत असताना समाजाला सहज बोलून सांगितलं, समाजाने ऐकलं नाही. पुन्हा पुन्हा तेच तेच धर्म रक्षावया अवतार घेसी. जो भगवान पांडुरंग परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता आला, त्याच धर्माचं रक्षण करण्याकरता आमच्या साधू संतांनी संपूर्ण जीवन जगासाठी समर्पित करून दिलं आणि म्हणून पुन्हा पुन्हा समाजाला सांगितलं तरी नाही समाजाने ऐकलं आणि मग पुन्हा सायास परत परत तेच सांगितलं आणि मग हे संत मंडळी निघून गेल्यानंतर मग आज तुम्हाला आम्हाला त्यांची आठवण येते. हेच जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात की सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविती. सरळ सरळ तीन चरणांचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडला. एकदा त्या भगवान पांडुरंग परमात्माचं एकदा मोठ्या प्रेमाने आपण नामचिंतन करूया आणि मार्गाकडे पुन्हा वळूया. एकदा सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी हात करा हात वरती आणि एकदा त्या भगवान पांडुरंग परमात्माचं आपण नामचिंतन करा. सगळ्यांनी टाळी वाजवा आणि मुखाने बोला, ऐका ऐका, ज्या ठिकाणी तुम्ही आम्ही बसलो आहेत हे पंढरपूरच आहे आणि त्या पंढरपुरामध्ये त्या भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्माचा जयघोष झाला पाहिजे. हा जयघोष जेव्हा तुमचा इथं होईल तेव्हा तो विठ्ठल भगवान परमात्मा तुम्हाला म्हणेल की या माझ्यावर माझं नामचिंतन करणाऱ्यांना या जगामध्ये संपूर्ण सुख आणि समृद्धी लाभू दे. हे अंतकरणामध्ये भाव प्रगट करा आणि त्या भगवान परमात्माचं नामचिंतन करा. विठोबा Bye.
सायास शिकविती. संतांच्या सहज बोलण्यामध्ये जगाचं कल्याण होतं. आणि पुन्हा जाता जाता या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्या संतांचं आणि माझं नातं कसं होतं तुम्ही सांगू. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संतांचं आणि माझं जे नातं होतं ना, जसं गायीचं आणि वासराचं नातं असतं, जसं गायीचं आणि वासराचं नातं असतं, तसं संतांचं आणि माझं नातं होतं. त्या संतांनी मला प्रेमाने मायेने मला सांभाळलं आणि माझं उद्बोधन प्रबोधन करून मला योग्य मार्गाने प्रवास करण्यासाठी एक संधी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून एक व्यवहारातील दृष्टांत जगद्गुरु तुकोबराय देत आहेत. ते जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती, तैसे मज येते सांभाळित. या चारही चरणांचा अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जे योग्य असेल ते माझ्या माऊली ज्ञानोबा तुकोबऱ्यांचं असेल, वैकुंठवासी भावरोजी महाराज रावळगावकर यांचं असेल. आणि ही सगळी परंपरा संप्रदायाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि वारकरी संप्रदायाचा आणि प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य आमच्यापर्यंत आलं. भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन करा, अंतकरणामध्ये भाव प्रकट करा. झालेला अभंग माऊली ज्ञानोबऱ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जाता जाता काही संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक सगळ्यात पहिला माझा संदेश असेल, माझ्या सगळ्या नवतरुण बांधवांना एक विनंती असेल, जे जे गाडी चालवतात मग ते तरुण वर्गातले असतील किंवा वयोवृद्ध असतील, जे जे गाडी चालवतात त्या सगळ्यांना एक मी विनंती करू शकतो की मायबाप हो, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. कारण जीवन अनमोल आहे, जीवन अनमोल आहे, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. या जगामध्ये अनेक प्रकारचे नवीन वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं या बाजारामध्ये येत असतील, पण वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं बाजारामध्ये येत असताना त्याचा स्पीड तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कंपनी त्याला किती स्पीड देईल आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण तो स्पीड किती वाढवायचा आहे हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहे. कारण का तुम्ही जेव्हा गाडीवर घराच्या बाहेर जाता, सगळ्यांना विनंती करून सांगतो, तुमच्या घरामध्ये तुमची आई वाट पाहत असते, तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा वाट पाहत असतो, तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी, तुमच्या घरामध्ये 6 वर्षाची तुमची मुलगी वाट पाहत असते. म्हणून वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. कारण जीवन अनमोल आहे. क्या भरोसा आहे इस जिंदगी का, साथ देती नाही ओ किसी का, दम निकल जाएगा चलते चलते क्षमा बुझ जाएगा रोशनी की तरा, माशीला सुद्धा पंख फडफड करायला वेळ लागत नाही, तेवढ्या वेळामध्ये काही घडू शकतं. म्हणून एक संदेश, वाहन वेगावर नियंत्रण ठेवा. दुसरा संदेश असा आहे, मुलगी वाचवा मुलगी शिकवा. मुलगी वाचली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे. सांगू तुम्हाला, या महाराष्ट्रामध्ये दोन जिजाऊ आणि एक मुक्ताबाई होत्या. एक जिजाऊ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. ऐका, बिलोरी ऐश्वर्य साम्राज्य असताना सुद्धा आपलं संपूर्ण ऐश्वर्य पायाखाली तुडून माय भगिनी देवाचं, देशाचं, संतांचं, पवित्र ग्रंथांचं रक्षण करण्याकरता आपला पुत्र छत्रपती या महाराष्ट्राला दान केला. म्हणून जिजाऊ, म्हणून मुलगी वाचवा, म्हणून मुलगी शिकवा. दुसरी जिजाऊ जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या धर्मपत्नी. अरे, या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्वसामान्य समाजाचं उद्बोधन आणि प्रबोधन व्हावं याच्याकरता स्वतःच्या संसाराची राख रागोळी करून आपला पती जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जगाला दान केला. ही
दुसरी जिजाऊ म्हणून मुलगी वाचू आणि म्हणून मुलगी शिकवा. ऐका सात वर्षाची मुक्ता. अरे समाजाने त्रास दिल्यामध्ये ताटीमध्ये जाऊन बसलेले ज्ञानोबराय या समाजामध्ये परत यायचं नाही. पण सात वर्षाची मुक्ता ज्ञानोबरायांकडे गेली आणि ज्ञानोबरायांना सांगितलं, ज्ञानदादा अहो मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून ज्ञानोबराय पाठीमागे आले आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ निर्मित करून वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी घेतले. ह्या मुक्ताबाईचे आपल्यावर तुमच्या आमच्यावर असलेले उपकार आहेत. म्हणून मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. पी व्ही सिंधू अनेक प्रकारचे दिग्गज लोक आहेत की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा हा माझा संदेश असेल. आणि तिसरा माझा संदेश असेल की रोज सकाळी आणि संध्याकाळी सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून एक विनंती करून जाईल. रोज सकाळी आणि संध्याकाळी घराच्या बाहेर पडताना आणि रात्री झोपताना दोन व्यक्तींची आठवण ठेवा. एक, आज सीमेवर जो जवान तुम्ही आम्ही घरामध्ये सुखी राहावं, शांत राहावं, आनंदी राहावं याच्यासाठी आपलं संपूर्ण जीवन त्या सीमेवर अहोरात्र उभा राहून या देशाची, या महाराष्ट्राच्या मातीची, या मातृभूमीचं रक्षण करण्याकरता आपलं संपूर्ण जीवन समर्पित करतो त्या सैनिकाची आठवण तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये राहिली पाहिजे. आणि दुसरी आठवण म्हणजे माझा बळीराजा, माझा शेतकरी राजा. त्या शेतकऱ्याची आठवण राहिली पाहिजे. ऐका दादा, त्या शेतकऱ्याची नक्की आठवण काढा. जर शेतकऱ्याची आठवण काढली नाही तर काही कालांतराने अशी परिस्थिती येईल आपल्याला खायला धान्य मिळणार नाही, हो खायला धान्य मिळणार नाही. आणि आज जगामध्ये जर पाहिलं अनेक शेतकरी पाऊस पडत नाही म्हणून आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती असेल की दादा जीवन अनमोल आहे, अहो तुम्ही गेलात तुमच्या पाठीमागे तुमचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडत आहे. म्हणून माझ्या शेतकरी दादाला एक विनंती आहे, कितीही मोठं संकट आलं, कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही अंतकरणामध्ये वाईट विचार कधीच आणू नका. तेवढ्या काळापुरता त्या भगवान पांडुरंग परमात्माचं अखंड नामचिंतन करा. मी आत्मविश्वासाने या स्टेजवरून सांगून जाईल की जर कठीण परिस्थितीमध्ये जर तो भगवान परमात्माचं तुम्ही अखंड नामचिंतन केलं तर तो भगवान परमात्मा तुमचं संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की आपलं जीवन अनमोल आहे ते संपवू नका. म्हणून ये रे पावसा, ये रे पावसा, शेतकरी राजा वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. विनवून सावकार त्यान पेरलं शिवार, कोठे गुंतला सीमे गालई सुटल रे वार, लई सुटल रे वार. कारे गरीबाचा अंत पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. विनवून सावकार त्यान पेरलं शिवार. म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना एकच विनंती करेल की आपण जीवन अनमोल आहे ते जीवन संपू नका. माझे शेतकरी दादा असा करू नको विचार, काही विपरीत घडविसी असा करू नको विचार, असा करू नको विचार. जगाचा निर्माता वाट पाहतो, शेतकरी राजा वाट पाहतो. म्हणून शेतकरी बांधवांना ही विनंती असेल. आणि म्हणून जाता जाता चार चरणावर अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. जय माऊली. आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. भेटूया आता पुढच्या भागात. तोपर्यंत आपल्या संतांच्या उपकाराची जाणीव ठेवून नामस्मरणामध्ये लीन होऊया. विठ्ठल विठ्ठल जय हरी.